पण तो व्हीपच नव्हता, तो व्हीप काढलेलाच चुकीचा आहे, तो बनावट आहे असं नवीनच आता संशोधन इथं केलं जातं. आणि त्याच्यासाठी कारण की ते पूर्ण असत्य असल्यामुळे महेश जेठमलानी यांना ते असत्य प्रस्थापित करताना खूप जास्त प्रश्न विचारावे लागले. म्हणजे आपण जर बघितलं तर जवळपास 40 ते 42 प्रश्न हे व्हीप नव्हताच, हे आणण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत त्याचा भाग म्हणून आपल्याला दिसतात. आणि म्हणून मला असं वाटतं की असत्याला सत्य करताना जो कालावधी लागतो त्याच्यातून इथे विलंब होतो आहे, आणि खूप जास्त विलंब हा चुकीच्या कारणांसाठी होत आहे. अध्यक्षांना हे सगळं माहिती आहे, पण कसं असतं की त्यांना सुद्धा सुरुवातीला ते कशाचा भाग आहेत, ते कोणत्या पक्षाचा भाग आहेत, त्याच्यामध्ये तटस्थ भूमिका त्यांना घेता येत नाही. ते भाजप प्रणित भूमिका घेत होते हे सगळं सुप्रीम कोर्टाने सुद्धा ऑब्झर्व केलं, त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले. शिवसेनेच्या संदर्भातली सुनावणी जी आहे ती आजची सुनावणी पूर्ण झालेली आहे, आणि आज दिवसभरात काय झालंय आपल्यासोबत असिम सरोदे आपण त्यांच्याशीच चर्चा करणार आहोत. आज सकाळपासून काय कामकाज झालंय विधिमंडळाच्या एकूण शिवसेनेच्या संदर्भात? बघा, खूप मोठा प्रयत्न केला जातो आहे महेश जेठमलानी यांच्यातर्फे की जो व्हीप काढण्यात आला होता आणि ज्या व्हीपच्या आधारे सर्वोच्च न्यायालयामध्ये चर्चा झाली, ज्या व्हीपवर आक्षेप घेण्यात आले आणि तो व्हीप आहे असं गृहित धरण्यात आलं, आणि त्यानंतर सगळा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला, कारण तो व्हीप होता, तो व्हीप आहे, पण तो व्हीपच नव्हता, तो व्हीप काढलेलाच चुकीचा आहे, तो बनावट आहे असं नवीनच आता संशोधन इथं केलं जातं. आणि त्याच्यासाठी कारण की ते पूर्ण असत्य असल्यामुळे महेश जेठमलानी यांना ते असत्य प्रस्थापित करताना खूप जास्त प्रश्न विचारावे लागले. म्हणजे आपण जर बघितलं तर जवळपास 40 ते 42 प्रश्न हे व्हीप नव्हताच, हे आणण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत त्याचा भाग म्हणून आपल्याला दिसतात. आणि म्हणून मला असं वाटतं की असत्याला सत्य करताना जो कालावधी लागतो त्याच्यातून इथे विलंब होतो आहे, आणि खूप जास्त विलंब हा चुकीच्या कारणांसाठी होता, याचं दुःख आपल्या प्रत्येकाला वाटतं. अध्यक्षांना हे सगळं सांगितलं का? अध्यक्षांना हे सगळं माहिती आहे, पण कसं असतं की त्यांना सुद्धा सुरुवातीला ते कशाचा भाग आहेत, ते कोणत्या पक्षाचा भाग आहेत, त्याच्यामध्ये तटस्थ भूमिका त्यांना घेता येत नाही. ते भाजप प्रणित भूमिका घेत होते हे सगळं सुप्रीम कोर्टाने सुद्धा ऑब्झर्व केलं, त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले, आणि म्हणून त्यांची कार्यपद्धती थोडी आता सुधारलेली असं वाटते. त्यामुळे अध्यक्षांना सगळं दिसतंय, अध्यक्षांना सगळं कळत आहे, पण त्यांनी त्याच्यावर तसे स्पष्टपणे काही आक्षेप आतापर्यंत घेतले नव्हते. आज ज्या पद्धतीने सुनावणी झाली, अध्यक्ष जेव्हा सुनावणीच्या शेवटी शेवटी बोलले की अशा पद्धतीने जर कामकाज होणार असेल, पुढे नागपूरचं हिवाळी अधिवेशन आहे, हे हिवाळी अधिवेशनामध्ये मला जो कालावधी या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे ते सगळं जर आपण या सगळ्या अशा पद्धतीने कामकाज पाहिलं तर माझं कामकाज जे आहे ते पूर्ण होऊ शकत नाही. अध्यक्षांनी आता जी काळजी व्यक्त केलेली आहे ती बरोबर आहे, आणि आपण याची नोंद जरूर घेतली पाहिजे की सुप्रीम कोर्टाने जेव्हा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर थेट स्पष्ट आणि जाहीर टीका केली जी सगळीकडे छापून आली, त्याच्यानंतर हे सगळेजण म्हणजे अध्यक्ष राहुल नार्वेकर, त्यानंतर एकनाथ शिंदे यांची बाजू मांडणारे सगळे वकील, हे सगळेजण विलंबाबद्दल आता बोलायला लागले. म्हणजे त्यांना बोलताना विलंब आपण करायचा नाही, लवकर संपायचं आहे असं बोलायचं, परंतु त्यांच्या मनात मात्र विलंब करणं हाच उद्देश आहे. साधारणतः पुढे काय आहे सगळं जे सुनील प्रभू यांची आजची सुनावणी झाली, पुढे समोरचा प्रदोत म्हणजे शिंदेगडाचा प्रदोतला देखील या ठिकाणी बोलावला जाईल साक्षीसाठी? आता या साक्षीतून जे काही येणार आहे त्यांना अजून कोणाकोणाला बोलवायचं माहिती नाही, दोन जणांचे त्यांनी नावं दिले होते, आणखी काही जणांना ते बोलू शकतात, त्यामुळे तसं बोलवून त्यांचं झाल्यावर मग आम्ही आमची यादी घेऊ. ओके, आज शिवसेनेच्या वतीनं म्हणजेच उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं सुनील प्रभू यांनी आपली साक्ष जी आहे ती या ठिकाणी नोंदवली. आता आणखी विधानसभा अध्यक्ष असेल किंवा शिंदे गटाचे वकील असतील त्यांना आणखी कोणाला साक्षीला बोलवायचं का हे समोर येईल, आणि त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडनं कोणाकोणाला साक्षीला बोलवलं जाईल याची यादी जी आहे ती अध्यक्षांकडे सोपवली जाणार आहे. पण आज केवळ हा व्हीप कोणी काढला तो सुनील प्रभू यांनी स्वतः काढला की त्यांच्याकडनं काढून घेतला किंवा त्यांनी फक्त सही केली आहे ती कुठल्या तारखेला केली, या 2 ते 3 गोष्टींवरच संपूर्ण दिवसाचं कामकाज जे आहे ते चाललंय. आणि अशाच पद्धतीने कामकाज जर चाललं तर मला पुढच्या महिन्यापर्यंत हे सगळं संपूर्ण अशक्य होईल असं थेट नाराजी दिली आहे विधानसभा अध्यक्षांनी देखील या ठिकाणी व्यक्त केली आहे. पुढे जनेश कृष्णा सर, प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.